विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे आणि जारंगे पाटलांना भेटण्यासाठी राज्यभरातून उमेदवार येत असतात. बीड केजच्या मतदारसंघाच्या उमेदवार अंजनीताई गाडगे आहेत, त्यांनी आज जारंगे पाटलांची भेट घेतली. ताई, नेमकी काय चर्चा झाली? आता 12 तारखेला जो जरांगे पाटील साहेबांचा जो दसरा मेळावा आहे त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि केज मतदारसंघातनं, अंबेजोगाई केज मतदारसंघातनं खूप सारे कार्यकर्ते, भरपूर कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत याची माहिती दिली. आणि आता येत्या विधानसभेला विधानसभेचं कारणच हे निमित्त नाही आहे, पण अशी पण मी वारंवार दादांशी भेटत आलेली आहे आणि नेहमी भेट आज औचित्य आहे की दसरा मेळाव्यासाठी मी शुभेच्छा द्यायला आले होते. आणि सगळी म्हणजे केज मतदारसंघातून भरपूर जनता येणार आहे हे सांगण्यासाठी आलेली होती. तरी पण राजकीय विषय झाला असं तुम्ही चर्चा केली असं, काय चर्चा झाली नेमकी? राजकीय विषय आत्ता सध्या नाही आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि केज मतदारसंघातनं मला अशी अपेक्षा आहे की मला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं उमेदवारी मिळेल. राजकीय चर्चा आत्ता सध्या झालेली नाही आहे, येणाऱ्या काळात निश्चितच तशी अपेक्षा करते की पॉझिटिव्ह गोष्टी होतील. आणि परत एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देते दसरा मेळाव्यासाठी आणि दादांच्या मागण्याला यश येऊ हे पण मी प्रार्थना करते. बीडमध्ये जरांगे पाटील फॅक्टर चालतो, त्या फॅक्टरचा लाभ मिळावा या हेतूने बरेच जण उमेदवार या ठिकाणी येत असतात, आपलाही तो उद्देश आहे? उद्देश म्हटलं, पॉलिटिकली म्हटली तर आता बीड जिल्ह्यामध्ये जे झालं लोकसभेमध्ये एक चांगली गोष्ट झाली माझ्या मते, की माझं हे एक मत आहे की जरांगे दादामुळे जे समजा बहुजन जे सगळे आहे जे एकत्रित आले, मुस्लिम आहे, मराठा आहे, आपले SC समाज आहे, सगळे बहुजन समाज एकत्र आले, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एका कोणा माझ्यासाठी किंवा कोणासाठी नाही तर जे मतदान करतात खरी जनता कोण आहे ती एकत्रित आलेली आहे आणि हे असंच राहायला पाहिजे असं माझं मत आहे. या होत्या अंजनीताई गाडगे आणि केज विधानसभा मतदारसंघामधून जो मतदारसंघ राखीव आहे त्या ठिकाणी ते उत्सुक आहेत. शरदचंद्र पवार गटाकडून त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. कॅमेरामन अप्पासाहेबसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरावली, सराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.